तमाम यवतमाळ वासियांची श्रद्धा असलेल्या यवतमाळच्या राजाची नवयुवक गणेशोत्सव मंडळाने उत्साहात स्थापना केली आहे. मारवाडी चौकातील आकर्षक आणि सुंदर मंदिरात गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती अशी स्थापना केलेली आहे. गुरुवारी गणपती अथर्वशीर्ष सामूहिक पठण करण्यात आले. यावेळी शाळकरी मुले व हजारो भक्तगण उपस्थित होते. श्रीमंत गणरायाच्या यादीत यवतमाळचा राजाची ओळख आहे. चार मूषकांवर असलेले 25 किलो चांदीचे सिंहासन, चांदीचा महामूषक, सुवर्ण चरण आणि सुवर्ण मुकुट परिधान केलेली ही गणरायाची मूर्ती आहे. गणरायासमोर असलेले चांदीचे महामूषक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याची श्रद्धा असल्याने गणपती भक्तगण मूषकाच्या कानात आपल्या इच्छा व्यक्त करतात. यवतमाळच्या राजाची स्थापना आणि विसर्जन मिरवणूक लक्षवेधी अशी असते. दररोज पंचपक्वांनांचा महाप्रसाद इथे वितरित होतो. भक्तांसाठी प्रसादांची देखील खास व्यवस्था मंडळाचे कार्यकर्ते करतात. 56 भोग, पुष्पशृंगार या धार्मिक विधींसोबतच विविध सामाजिक उपक्रमात नवयुवक गणेशोत्सव मंडळ अग्रणी असते. आरोग्य शिबिर, गरीब गरजूंना वस्त्रदान, मुलांचे शिक्षण, उन्हाळ्यात टँकरने पाणी वाटप यासह विविध सामाजिक उपक्रम हे मंडळ राबविते. दरम्यान गुरुवारी मंडळाच्या वतीने गणपती अथर्व शीर्ष सामूहिक पठण करण्यात आले. यावेळी शाळकरी मुले मुली तसेच हजारो भक्तगणांची उपस्थिती होती. गणपती अथर्व शीर्ष सहस्रावर्तनचा हा सामूहिक पठणचा कार्यक्रम झालेला आहे. यवतमाळ शहरात पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला आहे. त्यात नंदुरकर शाळेची मुलं, बालाजी सोसायटीतील लोक आणि संपूर्ण यवतमाळतील लोक सकाळी 7 वाजतापासून 9:30 वाजतापर्यंत गणपती अथर्व शीर्षाचे सामूहिक पठण केले आहे. यवतमाळचा राजा हा यवतमाळचा कुलदैवत आहे असं समजले जाते. यांच्या दरबारात गणपती सहस्रावर्तन, गणपती अथर्व शीर्ष याचे सहस्रावर्तन करणे हे भाग्याचे असल्यामुळे सगळ्या भक्तांनी इथे येऊन देवासमोर अथर्वशीर्षाचे पाठ केले आहे. या पाठामध्ये महाबळ काकू, निखिल डगावकर आणि समस्त भक्तांनी खूप खूप सहकार्य केलं आहे. तेथील यवतमाळचा राजा हा मागील 55 वर्षापासून इथे विराजमान होतो आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन देखावे इथे असतात. कधी नारळाचा, कधी मडकीचा, कधी कशाचा आणि यावर्षी केरळाचा रंगमहल इथे साकारलेला आहे. यवतमाळच्या राजाच्या दरबारात राजदरबार म्हणून हा देखावा इथे साकारण्यात आलेला आहे. आमच्या इथे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमला भंडारासुद्धा होतो. त्यात जवळपास 5 ते 7 हजार लोक इथे जेवण करतात आणि आम्ही सगळ्यांची सेवा करतो. आखरीच्या दिवशी वस्त्रदानसुद्धा होते आणि गणेशजीला निरोप दिला जातो. भगतीचे कोई शरणागत आवे, संतती संपती सब ही भरपूर पावे, ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निच दिन गुण गावे, जय देव जय देव, जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता.